हाय गाइज, वेलकम बैक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलचे नवीन आहात तर मी आहे प्रियंका. आजचा दिवस होता खूपच सुंदर. जाताना असं वाटत होतं की पाऊस येणार आहे. आपल्या इथे पाऊस होता आमच्या लालबागमध्ये, पण अलिबागला जाताना काहीच पाऊस पडला नाही. म्हणजे तुम्ही विचार करा की किती सुंदर असेल दिवस. पावसासाठी गेलेलो अलिबागला पण पाऊस मिळालाच नाही. एनिवेज, किती सुंदर वातावरण आहे हे. आणि आम्ही अलिबागला चक्क 4 तास ट्रॅव्हल करून पोचलेलो. आम्ही तिघी फ्रेंड्स होतो. हॉटेलमध्ये गेलो अँड देन पोचलो आणि थोडं रेस्टसाठी आम्ही पूलमध्ये बाथ घेतला. त्यानंतर केस सुकवायची कामं करते माझी मैत्री. एनिवेज, आम्ही नंतर अलिबागमध्ये अलिबाग बीचला गेलेलो, विच इज वर्सोली बीच, जिथे अतिशय या वेळेस इतकी गर्दी होती. मला गर्दीची सवय नाही आहे. आपल्या इथे सुद्धा समुद्रावर इतकी गर्दी नसते जितकी अलिबागच्या समुद्रावर गर्दी होती बीचवरती. आणि पाऊस मिळालेला, पाऊस भेटलेला तो दी थोडा पाऊस होता, थोडासा. बट इथलं वातावरण खूप छान होतं. बघ ना, आभाळ किती छान भरलेलं दिसतंय. असं खूप रेअर बघायला मिळतं माझ्या. काय छान दिसतेस यार तू. हो, इथेच व्हिडिओ काढ. सनलाईट, माय गॉड. व्हिडिओज खूप कमी केले, 2 व्हिडिओ केलेले मी. ही गाडी मी पहिल्यांदा चालवली. ॲक्च्युली मी गाडीच पहिल्यांदा आधी चालवते. म्हणजे स्कूटी वगैरे शिकली आहे मी थोडीशी, पण अगदी इथून इथे 1 किलोमीटरची शिकली असेल. बट ही गाडी इतकी फास्ट चालवत होता तो जो गाडीवाला होता. ओ माय गॉड, मला असं वाटलं मी पडणार आहे, बट वाचले. काहीतरी 100 रुपये घेतलेले एका राऊंडचे, विच इज ओके. व्हिडिओसुद्धा केला आहे इंस्टाग्रामवरती तो व्हिडिओ. स्पेशली मी जिथे ज्या गाडीला झेंडा आहे ती गाडी चूज केलेली, बिकॉज वाईब्स आहे भाई. आणि इथे थोडंसं फॅन मोमेंट होतं, फॉर विच आय एम ब्लेस्ड. खूप हायटेड लोक होते म्हणून त्यांच्यासमोर मी अगदी छोटूशी वाटत होते. एनिवेज, अँड देन आय एम इन माय हॉटेल. थकलेली खूप, जेवून आलेलो आम्ही, कारण हॉटेलमध्ये आमचं लंच नव्हतं. सो मी बाहेर जेवलो मस्त, ते शॉर्ट्स घ्यायचे राहिले. जेवल्यानंतर माझी सवय आहे की मी माझ्या स्किन कोलॅजन बूस्टरसाठी स्किन कोलॅजन बूस्टरच पिते, विच इज गुड फॉर माय कॉम्बिनेशन स्किन. आणि हां, ऑब्व्हियसली विच इज गुड फॉर ड्राय स्किन, सॅगी आणि काही अर्ली साइन्स ऑफ एजिंग आजकाल मुलींना होतच असतं. त्यासाठी मी न्यू हर्ब्सचं हे स्किन कोलॅजन बूस्टर रोज पिते जेवल्यावरती 1 चमचा पाण्यातून, ज्यामध्ये आहे हॅलुरोनिक ॲसिड, जे माझं स्किनचं मॉइश्चर लॉक करतं आणि तिला हायड्रेटेड ठेवतं. न्यू हर्ब्स कोलॅजन बूस्टर मी स्पेसिफिकली चूज केलं आहे बिकॉज यामध्ये कुठलेही शुगर नाही, आर्टिफिशियल कलर नाही आहे, प्लस हे सगळं नॅचरल तत्वांनी बनलेलं आहे, ज्यामध्ये सी बकथॉर्न आणि हॅलुरोनिक ॲसिड स्पेशली आहे, जे आपल्या स्किनसाठी उत्तम आहे. जर तुम्हीसुद्धा माझ्यासारखे हेल्थ कॉन्शियस आहात, स्किन कॉन्शियस आणि हेअर कॉन्शियस आहात, तर तुम्ही हे न्यू हर्ब्सचं स्किन कोलॅजन बूस्टर नक्की ट्राय करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ऑल्सो यामध्ये स्पिनेच पावडर, व्हायटमिन सी आहेत, नॅचरल व्हायटमिन सी आहे, सी बक थॉर्न आहे, जे आपल्या स्किनला प्लम्पी ठेवतं, प्लस यामध्ये पम्पकिन सीड्स आहे, सीसम, हेल्दी फॅट्स आहेत, जे आपल्या स्किनला नरिश करतं आणि स्किन टिश्यूज रिपेअर करतं. यामध्ये मला असं वाटतं की सगळेच उत्तम गुण आहेत. सो वी ऑल गर्ल्स अँड बॉयज शूड ट्राय दिस. आता आम्ही असंच नाईटमध्ये बसलेलो मस्त गप्पा मारत. ह्या खुर्चीवरून ॲक्च्युली मी आधी पडले होते, धडपडली असती म्हणून मी एकदम हळू अशी बसते. अलिबागला 1 जाऊन आपण काहीच करत नाही, हेच सगळं करतो आम्ही. आणि सकाळचं दृश्य होतं ते असं पावसामध्ये. सकाळी थोडासा पाऊस जास्त आलेला, पण मी हॉटेलमध्ये, त्यानंतर मी ब्रेकफास्ट केला. अच्छा, माझ्या फ्रेंड्सला मी जास्त दाखवलं नाही कारण त्यांना आवडत नाही दाखवलेलं. एनिवेज, मी आता आम्ही निघालो आहे मुंबईला. अलिबागचा असा छोटासा व्हिडिओ होता, व्लॉग होता, ज्यामध्ये आम्ही काहीच केलं नव्हतं, पण हो, आम्हाला बरं वाटलं 1 तिथे स्टे करून. तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिलीला घेऊन जाऊ शकता. या या, बाय.